अहमदनगर लॉयर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ॲडव्होकेट संदीप पाखरे ॲडव्होकेट विनायक सांगळे बिनविरोध उर्वरित दहा जागांसाठी बार असोसिएशनच्या आजी माजी पदाधिकारी संचालकांमध्ये लढत अहमदनगर लॉयर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पंचवार्षिक निवडणूक होत असून अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ॲडव्होकेट संदीप पाखरे आणि विमुक्त जाती मतदारसंघातून विनायक सांगळे यांनी बिनविरोध बाजी मारली आहे बारा जागेंपैकी दोन जागा बिनरोध झाल्याने उर्वरित दहा जागांमधील चुरस वाढली असून सर्वसाधारण महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग या सर्व जागेसाठी अहमदनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष पदाधिकारी माजी चेअरमन माजी संचालक एकमेकांसमोर उभे असल्याने लढत चुरशीची झाली आहे सर्वसाधारण जागेसाठी बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट भूषण बराटे ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे लॉयर सोसायटीचे विद्यमान संचालक ॲडव्होकेट रवींद्र शितोळे नोटरी असोसिएशनचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुमतीलाल बलदोडा ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट नामदेव वाकळे ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी ॲडव्होकेट हफीज जागीदार ॲडव्होकेट रावसाहेब बडे यांच्यासह शहर बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट संदीप काळे ॲडव्होकेट संदीप पडोळे ॲडव्होकेट सुधीर कुलकर्णी नशीब आजमावत असून इतर मागास प्रवर्ग जागेसाठी विद्यमान संचालक ॲडव्होकेट प्रभाकर शहाणे बार असोसिएशनचे विद्यमान सहसचिव ॲडव्होकेट सुनील तोडकर बार असोसिएशनचे माजी पदाधिकारी ॲडव्होकेट चंदन टक्के तर महिला प्रवर्गासाठी बार असोसिएशनच्या माजी सचिव व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या विद्यमान सचिव ॲडव्होकेट अनिता दिघे माजी महिला सचिव ॲडव्होकेट वृषाली काळे तांदळे आणि विद्यमान संचालिका ॲडव्होकेट मीनाक्षी कराळे संचालक पदासाठी निवडणूक लढत असून दिनांक सहा दोन हजार तेवीस रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून निवडणूक बिनविरोध न झाल्यास सुमारे नऊशे अडुसष्ट सुज्ञ वकील मतदार असलेल्या अहमदनगर लॉयर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळासाठी बार असोसिएशनच्या आणि लॉयर्स सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी संचालक यांच्यातील अटीतटीची आणि जोशीची लढत पहावयास मिळणार आहे